अतिवृष्टीमुळे महाड आणि परिसरात निर्माण झालेली पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी सावित्री आणि गंधारी या दोन्ही नद्यांचं पाणी धोका पातळीवरून वाहत आहे. त्यामुळे महाड शहराच्या काही भागात अजूनही पुराचं पाणी आहे. एनडीआरएफ, महाड नगरपालिकेचं बचाव पथक आणि स्वयंसेवी संस्था यांनी महाड, बिरवाडी, आसनपोई या भागातून जवळपास 200 नागरिकांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित स्थळी हलवलंय. या पुरात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालीये. पूरस्थिती कमी झाली असली तरी खबरदारी म्हणून महाडमध्ये एनडीआरएफ, लष्कर, तटरक्षक दल तैनात ठेवण्यात आलंय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय सावंत यांनी, आपण पाहूयात. 8 दिवस झाला एवढं पाऊस येते, एवढं पाणी येते, सारखं नुकसान होते. आणि आता रात्री ते एवढं पाणी आला आणि सगळा माल भिजून गेला, खूप नुकसान झालं. आता ही नुकसानची भरपाई कोण करणार? नवीन माल सगळा भिजून गेला, सगळ्या बघा, बॉक्स विक सगळं बघा, सगळे दुकानात पडले. आता कसं किती काढणार एवढ्या पाणीमध्ये येऊन माणूस? खूप नुकसान झालं. नाही, प्रत्येक जण आता आज सकाळीच आता पाणी उतरलंय, त्याचा मदतीसाठी लोकांचा जो तो आपापल्या पद्धतीने इतरांच्या सहकार्य करून काम करतोय. शासकीय यंत्रणा अजून तरी काय कार्य कायमी झालेलं दिसत नाही, पण रात्री त्यांच्या पद्धतीने ते होडी घेऊन गावामध्ये फिरत होते. ह्या 4 दिवसामध्ये एवढा भयानक पाऊस पडला की त्यांनी MIDC मध्ये काल संध्याकाळी एवढं पाणी शिरलं की MIDC कंपनीमध्ये पाणी जाऊन कंपनीचे ड्रम वाहत गेले, हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आलं, कसं आलं, कुठून आलं काय माहीत पडलं नाही लोकांना. आणि अचानक जोरदार पाणी आलं. कोल्हापूरकडे मोठा पाऊस पडला, महाबलेश्वरकडे मोठा पाऊस पडला, तिकडे वरण वालन या विभागात मोठा पाऊस पडल्यामुळे जोरदार पाणी आलं आणि त्यांनी पूर्ण MIDC ची वाट लावली. की मेरे बीजन सेंटर से पुना से यहाँ पर आई हुई है. अब सबसे पहले हम पुना से रायगढ़ के लिए पंड तहसील के लिए रवाना हो गए थे. वहाँ पर जैसा पहुँचे वहाँ की पूरा 7-8 गांव की रेखी करने के बाद वहाँ की पानी की लेवल डाउन थी, ठीक है. उसके बाद हम लोगों को महाड़ के लिए मैसेज मिला और यहाँ पर आए हुए, और यहाँ पर अभी हमारी दोनों बीजन सेंटर की बोट हमारी कार्यरत है, जो अंदर फंसे हुए लोगों को हम किनारे पर ला के उनको सही जगह पर उनको पहुँचा रहे हैं.